नवी मुंबई के बेलापुर सेक्टर 20 में शुभम भव्य इंफ्रा बिल्डर्स एंड डेवलपर्स के माध्यम से शिव शक्ति सोसाइटी के पुनर्विकास प्रकल्प का शुभारंभ शिवसेना नेता विजय नाहटा के हाथों संपन्न हुआ, जहां इस मौके पर उनके साथ शिवसेना के पदाधिकारी, रियल एस्टेट से जुड़े बिल्डर्स, सोसाइटी के तमाम पदाधिकारी व नागरिक मौजूद थे। बता दें कि शिव शक्ति सोसाइटी का पुनर्विकास प्रकल्प शुभम भव्य इंफ्रा बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रमुख डॉक्टर भूषण मौर्य द्वारा अंजाम दिया जा रहा है। इस दौरान मीडिया से बात करते हुए विजय नाहटा ने कहा कि शिव शक्ति सोसाइटी के पुनर्विकास प्रकल्प को कानून के दायरे में रखकर अंजाम दिया जा रहा है। ऐसे में अगर पुनर्विकास प्रकल्प में किसी भी प्रकार की प्रशासनिक या तकनीकी अड़चन आती है तो वह इस मुद्दे पर उनका सहकार्य जरूर करेंगे, क्योंकि ये जनता से जुड़ा बेहद संवेदनशील मुद्दा है। शिव शक्ति सोसायटीचा रीडेवलपमेंटचं काम हाती घेतलेलं आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून 24 कुटुंब या बिल्डिंगमध्ये शिवशक्ती सोसायटीमध्ये राहत होती। ती बिल्डिंग सी1 झाल्यामुळं आणि मुडकळीस आल्यामुळं सी1 करून या ठिकाणी ती बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे। आज त्याचं भूमिपूजन करण्यात येत आहे आणि प्रत्येक जे सदस्य आहेत त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे काही प्रमाणामध्ये जे आत्ता राहतात जेवढा एरिया आहे त्याच्याहीपेक्षा 10-15% एरिया वाढवून डॉक्टर भूषण यांनी दिलेला आहे। या कामामध्ये ज्या काही प्रशासकीय अडचणी होत्या, सिडकोच्या होत्या, तुमच्या महापालिकेच्या होत्या, त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये हा प्रकल्प निश्चितपणाने पूर्ण होईल आणि सगळी मंडळी 24 जे सदस्य आहेत हे या ठिकाणी राहायला येतील। नव्या मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम अतिशय वेगाने चालू आहे। आमचे दुसरे एक सहकारी किशोर पाटकर जे माजी नगरसेवक आहे त्यांनी अनेक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या कामामध्ये लोकांना मदत करतायत ते आणि या शहरामधले मुडकळीस आलेल्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना मोठा दिलासा शिवसेनेच्या माध्यमातून दिला जातो आहे। ज्या ज्या अडचणी येतात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आम्ही सगळी मंडळी या रिडेव्हलपमेंटच्या कामाला लोकांना मदत व्हावी म्हणून काम करत आहे आणि आज त्याची एक सुरुवात या ठिकाणी बेलापूरमध्ये झाली याचा आम्हाला आनंद आहे। या सगळ्या सोसायटीच्या सदस्यांना डॉक्टर भूषण त्यांचे सगळे पार्टनर यांना मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। वही शिव शक्ति सोसाइटी के पुनर्विकास प्रकल्प को शुरू करने वाले डॉक्टर भूषण मौर्य ने इसी की अधिक जानकारी दी। शिवसेना के उपनेते सन्माननीय विजय जी नाहटा साहेब आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। तर या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रोहिदाजी पाटील साहेब, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा संघटक कमलेशजी वर्मा सर, विशाल कोळी सर, रामादादा, तसेच आमचे पार्टनर भवनजी बाबर, सुरेश परमार आणि अनेक पदाधिकारी तसेच सोसायटीतील रहिवासी हे देखील उपस्थित राहून यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रमाला आपला सहभाग लावला। मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना आपण लवकरात लवकर त्यांना स्वतःच्या हक्काचे आपण घर देण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।